आज फायनली 2022 वर्ष संपतंय. वर्षभरात काय घडलं याची मोठी यादी देखील निघेल, मग ती यादी सगळ्या क्षेत्रातील असेल. 2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मात्र अतिशय धक्कादायक ठरलं. राज्यात अभूतपूर्व असं बंड होऊन सत्ता बदल झाला. अशाच काही राज्यातील राजकीय घटना आहेत ज्यांनी 2022 वर्ष गाजवलं, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. शिवसेनेतील बंड आणि राजकीय सत्तांतर, या वर्षीची राज्यातील सर्वाधिक गाजलेली कोणती घटना म्हटलं तर तुम्ही सहज सांगाल, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची कारणे मीमांसा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुजरात मार्गे थेट गुवाहाटीला गेले. यामागे मोठी शक्ती असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर या बंडामागे भाजप असल्याचे देखील समोर आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 29 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तात्काळ त्यांनी वर्षा निवासस्थान देखील सोडलं. यावेळी त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. 30 जून रोजी अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात आली. फडणवीस हेच मुख्यमंत्री असेल अशी शक्यता असताना, तसेच थेट पत्रकार परिषद देखील सुरू असताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा आदेश आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. आपण सत्तेबाहेर राहून सरकारला सल्ला देणार आहे असं फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. मात्र थोड्याच वेळात केंद्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली आणि ही होती राज्यातील सर्वात मोठी घडामोड. राजकीय नेत्यांना अटक, जामीन आणि त्यानंतर सुटका. 2022 मध्ये राज्यातील नेत्यांना झालेल्या अटकींनी देखील मोठ्या हेडलाईन्स केल्या. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा झाली. वर्षाच्या सुरुवातीला 24 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला एक मोठा धक्का बसला. याचे कारण म्हणजे दाऊद इब्राहिम याची 300 कोटीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ED ने नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर ते अजूनही तुरुंगातच आहे. 1 ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ED ने अटक केली. पत्राचाळ प्रकरणात 1034 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात काही पैसे संजय राऊत यांच्या जवळच्या नातेवाईक आणि बिल्डर यांच्या खात्यात वळते झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अटक झाली त्यावेळी संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख रुपये ED ने जप्त केले होते. पण 9 नोव्हेंबरला संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मिळाला. 4 ऑक्टोबर आणि 22 डिसेंबर या 2 वेळी अनिल देशमुख यांना देखील जामीन मंजूर झाला. पण असं असूनही त्यांची सुटका मात्र झाली नव्हती. बदलीमध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. 27 डिसेंबर रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका केल्यानंतर त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. पण नंतर न्यायालयाने आदेश देत त्यांना सुटका करण्यास सांगितले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक, गेल्या कित्येक वर्षांपासून बिनविरोध पार पडत असलेल्या राज्यसभा निवडणुका यावेळी मात्र गाजले. 11 जून राज्यात राज्यसभा निवडणुकीत बहुमत नसताना भाजपने 3 उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडी सरकारला एक जोरदार धक्का दिला. भाजपच्या धनंजय महाडिक यांना 20 मतं कमी असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ती खेचून आणत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. यातून सावरत नाही तोच धक्क्यामागून धक्के देत भाजपने राजकीय चमत्कारच केला. विधान परिषदेत प्रसाद लाड यांच्या रूपाने 5वा उमेदवार निवडून आणला. भाजपाकडे असलेल्या मतानुसार प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांचा विजय निश्चित होता. असं असताना भाजपने लाड यांच्या रूपाने 5वा उमेदवार देखील निवडून आणला. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतरच्या चर्चा देखील रंगू लागली. राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्य, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वर्षभर त्यांच्या चर्चा झाल्या. यामुळे सरकार देखील अडचणीत आल्याचे देखील आपण पाहिले. मुंबई ही गुजराती व्यापारी यांच्यामुळे वाढली असं वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेला आयतं कुलीतच मिळालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श असे विधान करत नव्या वादाला देखील कोश्यारी यांनी तोंड फोडले. कोश्यारी यांच्या राज्यभर निषेध देखील करण्यात आला. राज्यपाल यांच्या राजीनाम्याविषयी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोठमोठे आंदोलनं देखील केली. चालू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. सीमावाद आणि विधिमंडळातील ठराव, गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या एका विधानामुळे ही चर्चा सुरू झाली. त्यावर सर्वच राजकीय पक्ष देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राजकीय वातावरण एकीकडे तापत असताना त्यावर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली. पण त्यानंतरही वाद मिटल्याचं दिसलं नाही. अखेर 27 डिसेंबर रोजी गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावादबाबत महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात एक ठराव संमत केला.
कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या अत्याचाराबाबत दोन्ही राज्यात वाद निर्माण झाले. अखेर महाराष्ट्र विधिमंडळात कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, कारवर, निपाणी, बिदर, भालकी या मराठी शहरांसह तब्बल 865 गावे ही महाराष्ट्र समाविष्ट करण्यासंदर्भातील ठराव हा एकमताने विधानसभेत मंजूर झाला. अशा प्रकारे एकनाथ शिंदे बंड असो, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका असो, राजकीय नेत्यांचे अटकसत्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या राजकीय घटनांनी 2022 हे वर्ष अगदी स्मरणात राहिलं असं ठरलं आहे. तुम्हालाही कोणकोणत्या राजकीय घटना आठवत आहेत कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. धन्यवाद.